नमस्कार, मी भीमराव मुंडू पवार। नमस्कार, मी अमोल भीमराव पवार। सातारा जिल्ह्यातलं कराड तालुक्यातलं रेठे बुद्रुक हे आमचं गाव कृष्णाकाठचं। 2 एकर शेती आहे आपली, त्यात ऊस व्यवसाय, ऊस शेती करत होतो। आपल्या कुटुंबात 2 एकरात आपलं भागत नाही, पण ऊस धंदा करायचं नियोजन केलं आणि ट्रॅक्टर घेऊन कारखान्याला ऊस वाहतूक करायचा प्रयत्न केला। काही कालांतरानं टोळ्या लागल्या फसवायला, टोळ्यांच्याकडे भरपूर पैसे अडकायला, आर्थिक अडचणीत भरपूर यायला लागलो। पण एक छंद आणि कष्ट करायची तयारी असल्यामुळं हार्वेस्टर मशीनमध्ये उतरायचा निर्णय घेतला। आपली जमीन कमी असल्यामुळं आम्ही न्यू हॉलंड कंपनीचं हे जुनं मशीन घ्यायचा निर्णय घेतला। 2012 सालचं मशीन आम्ही 2017 घेतलं। न्यू हॉलंडचं मशीन जुनं जरी असेल तरी ते त्याच ताकदीनं आणि त्याच कार्यक्षमतेनं काम करतं। व 2017 पासून आजपर्यंत आम्ही 30 ते 35 हजार टन ऊस तोडलेला आहे। सुरुवातीचे 2 वर्ष आम्ही कंपनीचे सर्व्हिस घेतली नव्हती। त्यानंतर असं जाणवलं मला की कधी कधी किरकोळ प्रॉब्लेमसाठी दिवसभर मशीन उभं राहायला लागलं। त्यानंतर गेले 2 वर्षात आम्ही परत कंपनीची सर्व्हिस घ्यायला चालू केली, जे त्यांचे एक्सप्रेस सर्व्हिस आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप मदत झाली की मशीन जरी बंद पडलं तरी रात्री 24 तासाच्या आतमध्ये कितीही मेजर प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व करून देतात। ते दिवस असो रात्र असो, जी आपली एक्सप्रेसची टीम आहे यांची न्यू हॉलंडची, ती आम्हाला सेवा देण्यास तत्पर असते। कंपनी वेळोवेळी जे टेक्निकल ट्रेनिंग घेते आमचं, त्या टेक्निकल ट्रेनिंगमुळे मी बऱ्यापैकी जे क्षुल्लक गोष्टी असतात, जे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते मी स्वतःच सॉल्व करतो। त्यामुळे माझं मशीन जे किरकोळ कारणासाठी थांबतं ते थांबत नाही आहे। मी माझ्या मशीनसाठी कंपनीचे जे ओरिजिनल पार्ट आहेत तेच वापरतो। हे सर्व पार्ट मला नजीकच्या न्यू हॉलंड शोरूममध्ये उपलब्ध होतात। माझं मशीन 8 वर्ष जुनं असूनसुद्धा त्याची काम करण्याची कार्यक्षमता आहे व कंपनीचे जे सर्व्हिस आहे याचा विचार करता आमच्या कारखान्यावरती बऱ्याच लोकांनी न्यू हॉलंडला प्रेफरन्स दिला आहे। मी आजच्या तरुण पिढीला सांगू इच्छितो की तुमच्या इच्छाशक्तीला, जिद्दीची व कष्टाची जर साथ असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता। ह्या जगात अशक्य असं काहीही नाही। तुम्ही प्रयत्न करा, तुमचंही आज असंच मशीन असेल, तुम्ही हे उद्योग निवडू शकता।